भाग दोन पद्य या विभागातील आ प्रश्नामधील एक आकडा खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. गुण आहेत 4. यासाठी कृती असतील 1. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री 1 गुण, प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, कवितेतील कोणतेही 2 शब्द देणे व दोन्ही सोडवणे आवश्यक असेल प्रत्येकी 1 गुण, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा 2 गुण, प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा 2 गुण, कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा 2 गुण, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण, प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा 2 गुण. 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणत्याही कृती विचारल्या जातील. प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांचीच असेल. कविता खोद आणखी थोडेसे, कवी आसावरी काकडे, कवितेचा विषय प्रयत्न व सकारात्मकता यांचे महत्त्व, जिद्दीने चिकाटीने कष्ट केल्यास फळ निश्चितच मिळते. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, कवितेतील कोणतेही 2 शब्द विचारले जातील, दोन्ही शब्दांचे अर्थ लिहिणे आवश्यक असेल, प्रत्येक शब्दाच्या योग्य अर्थास 1 गुण असेल. उदाहरण म्हणून मी इथे 2 शब्द दिलेले आहेत. कवितेतून मिळणारा संदेश वास्तव आनंदाने स्वीकारावे, कोणत्याही भ्रमात राहू नये, जिद्दीने चिकाटीने पुढे जावे, संकटांना सकारात्मकतेने तोंड द्यावे, सकारात्मक विचार प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये सकारात्मक आशावादी विचारांची चपखल उदाहरणांद्वारे मांडणी, साध्या सोप्या वाक्यातून अर्थगर्भ आशयाचे चिंतनशील लेखन, अल्पाक्षरी कविता, साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना, दुसऱ्या व चौथ्या चरणात यमक अलंकार, कवितेतून व्यक्त होणारा विचार, माणसाने यश मिळेपर्यंत जिद्दीने चिकाटीने प्रयत्न करावेत, सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, हा विचार प्रस्तुत कवितेत मांडलेला आहे. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण. इथे तुम्हाला कवितेतील कुठल्याही ओळी दिल्या जातील आणि त्या ओळींचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. उदाहरण मी दिलेलं आहे. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. कष्ट केल्यास यश मिळते, सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास सर्व गोष्टी सोप्या होतात, या गोष्टी मला या कवितेतून शिकावयास मिळाल्या, म्हणून ही कविता मला खूप आवडली.